ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. दिनांक 20 जुलै रोजी विस्टा न्यूज मराठीवर नेरळ रेल्वे स्थानकावर नवीन धबधबा. एखाद्याचा जीव गेल्यावरच रेल्वे प्रशासन जागे होणार का अशा शीर्षकाने बातमी लावली होती. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नेरळ माथेरान येथे पर्यटक ट्रेनने येत असतात. नेरळ रेल्वे स्थानक एकवरील शेडची दुरावस्था अशी झाली होती. शेड मधील पाणी थेट बसणाऱ्या बाकासमोर धो धो पडत होते. तसेच पाण्यामुळे प्रवासी पाय घसरून पडत होते. परंतु रेल्वे प्रशासनाचे अधिकारी गुरुनाथ पाटील यांनी बातमी पाहिल्यावर हे काम दुसऱ्या दिवशीच तातडीने सुरू केले व पूर्णत्वास नेले. त्यांनी त्वरित दखल घेतल्यामुळे नेरळकर तसेच प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त केले असून सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुसरी अडचण अशी आहे की दोन्ही फलाटावर पूर्ण शेड नाहीत. त्या कधी होतील याबाबत गुरुनाथ पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी संदेश साळुंके बोलले असता त्यांनी असे सांगितले की 15 ऑगस्ट 2022 रोजी भूमिपूजन होऊन दोन्ही फलाट नवीन पद्धतीने बांधण्यात येणार आहेत व त्यास साधारण 2 वर्षे इतका कालावधी लागू शकतो. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदेश साळुंके, नेरळ. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.